माजी आमदार बाबा सिद्दीकींनी दिला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच्या या महिन्यामध्ये पहिली जाहीर सभा होण्याची शक्यता. सभेला सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याची ही शक्यता. राज्यसभेवर भाजपकडून नारायण राणे, विजय रहाटकर, पंकजा मुंडे, अमरीश पटेल यांच्या नावाची चर्चा. प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली नाही. राज्यसभेवर कोणाला पाठवायचं याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. राज्यसभेच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक. महायुतीनंही शाहू महाराजांना पाठिंबा दिला पाहिजे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी काश्मीरी पंडित चीन घुसखोरीवर बोलले नाही. मोदींच्या भाषणात मणिपूरचा उल्लेखही नाही. मोदींच्या भाषणावरून संजय राऊतांचा निशाणा. 400 जागा जिंकण्याची खात्री, मग वारंवार काँग्रेसवर टीका का? राऊतांचा सवाल. तर भाजपला आजही काँग्रेसची भीती. संजय राऊतांचा हल्ला बोल. आमदार रवींद्र धंगेकर यांना सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. महापालिकेच्या अधिकाऱ्याला धंगेकरांनी केली होती शिवीकार. निवडणूक आयोगाच्या निकालामागची अदृश्य शक्ती नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भूताटकी. आयोगाच्या झुंडशाहीचा महाराष्ट्राची जनता पराभव करणार. सामनातून टीका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा. मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन. चिन्ह आणि नाव गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला मेळावा. मंत्रालय परिसरामध्ये रील शूट करण्यास बंदी. कुख्यात गुंडाच्या व्हायरल रील नंतर आणली बंदी. विजय वडेट्टीवार यांनी गुंडाचा व्हिडिओ केला होता ट्विट. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. ठाकरे गटातील आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची याचिकेतून मागणी. आमदार रोहित पवार यांची आज तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी. रोहित पवार ईडी चौकशीला जाणार नसल्याची माहिती. ईडीनं मागितलेली कागदपत्र वकिलांमार्फत देणार. राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. पत्नी आणि मुलाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे 10 तारखेपासून उपोषणाला बसणार. जरांगे पाटलांसोबत 500 युवकही करणार उपोषण. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ऍक्शन मोडमध्ये. उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना देणार भेटी. आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. आदित्य ठाकरे कोळसेवाडी शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. महिनाभरात भाजपमध्ये अनेक मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपची रणनीती. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्याविरोधातील न्यायालयीन लढाई सुरूच राहणार. या प्रकरणामध्ये मला न्याय मिळेल. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची परखड प्रतिक्रिया. महाराष्ट्र पोलीस स्पर्धेचं मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उद्घाटन. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम. मनोज रांगे पाटील आज नाशिक दौऱ्यावर. मराठा बांधवांकडून रांगे पाटलांच्या स्वागताची जय्यत तयारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.